कसं आहे की पुण्याचं एक सांस्कृतिक शहर म्हणून पुणे विद्येचं माहेरघर आहे. तसं खरी इथं बघितलं तर खरी विद्या इथंच आहे ना. डोक्याचा खेळ सगळा इथंच घेऊ. मास्टर माइंड सगळे बारामतीत नसता यार. अरे पुणे भारी आहे घरी जा. आता पुगणार छाती. आलेला आहे बारामती. राम राम मंडळी मराठी किडवा सांगत. मंडळी हे कसं गाव आहे, हे कसं नाव आहे ज्याचं नाव घेतल्यावर फुकत्या गर्वांनी छाती. असं एकमेव नाव म्हणजे महाराष्ट्रातलं बारामती. दुपारच्या 12 वाजलेत, 12 तारीख आहे. तर आजच आपण बारामतीकरांनाच विचारूया की कसं आहे बारामती आणि कसे आहेत बारामतीकर. चला आता माझ्यासोबत काही मित्र आहेत जे बारामतीचे आहेत. तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की नागपूरची संत्री फेमस आहेत, पुण्याचा तोरा फेमस आहे, मुंबईचा समुद्र फेमस आहे, तसं तुमच्या बारामतीमध्ये फेमस काय सांगायला पाहिजे का? एकच ओळख फक्त साहेब. बारामतीची दहशत ओनली साहेब. अजून काय पाहिजे बघण्यासारखं? काय बघण्यासारखं? बारामतीमध्ये नगरपालिका आहे. बारामती सिद्धेश्वरचं मंदिर हेमडपंथी, त्याच्यापेक्षा तर रामेश्वरचं मंदिर बघण्यासारखे आहेत. सराफ चौकातनं चारी बाजूनी मारती दिसतात, चार बाजूचे. भगवान चौकातला दिसतो, पानवत्याचा दिसतो, गुन्होडी चौकातला दिसतो आणि तांदवाडी वेदचा दिसतो. हे बारामतीचं सगळ्यात जास्त विशेष आहे की एका चौकात उभा राहून चारी मारतीचं दर्शन घेऊ शकतो. MIDC मॉल एकमेव मॉल. जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी आकर्षणाचा विषय म्हणजे फक्त तो मॉल. नक्षत्र गार्डन, डीसी कॉलेज, डीसी कॉलेज पार्किंग, आपलं ते ब्रँड आहे ना. डीसी कॉलेज कॅन्टीन, यूपी कॉलेज. आता आपला रिलायन्स मॉल. बारामती शहराचा नक्की इतिहास काय हे कोणालाच नाही माहिती. महाराष्ट्रातलं एवढं प्रसिद्ध नगरपालिका पण माहीत कोणालाच नाही की इतिहास काय. बाबूजी नायकाचं गाव आहे. कवी मोरोपंत होऊन गेले, त्यांनी ग्रंथ लिहिलेले. बारामती हे कारणीच्या काठी एक असं गाव आहे. सगळे विश्वनाथाची देवळं आहेत. बाबदेव घाटापासनं ते सोनगाव पातूर जो संगम आहे तोपर्यंत सगळ्या संगमावर शोर आहेत. पांडेश्वर, नागेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, वागेश्वर अशी ही बारामती आहे. बारामतीचं नाव आधी भीमतडी होतं महाराजांच्या काळात. अच्छा. नंतर ते बारामती झालं. भीमथडी म्हणजे एक असं गाव की जे भीमा नदीच्या किंवा खोऱ्याच्या ह्याच्यामध्ये येतं. इथं इतिहासामध्ये मोरोपंत आहेत. जे पेशव्यांचे बहीण जी दिली होती ती इथं निंबाळकरांकडे दिली होती. मग असे नायकांचा वाडा इथं. अच्छा. अशा बऱ्याच गोष्टी बारामतीमध्ये बघण्यासारख्या आहेत. शिवाजी महाराज पुण्यात जरी होते तर त्यांचे सोप्याला राजधानी होती. ते शिवाय त्यांचेच बाबूजी नाईक हे बारामतीला होते. ते बारामतीच्या आसभोवती इंदापूरला त्यांच्या वडिलाची समाधी आहे शिवाजी राजांची. हे गाव जे ते पहिल्यापासून व्यावहारिक आणि सगळ्या सुखसुविधा असल्यामुळं इथली व्यापारपेठ जुनीच आहे. 12 गावचं पाणी पिण्याऐवजी एकच गावचं पाणी प्यायचं म्हणजे बारामतीचं पाणी प्यायचं बस. बाकीचं पाणी प्यायची गरजच नाही माणसाला. मी असं ऐकलंय बारामतीतले काही फेमस शब्द आहेत बा. बापवतोय, लग्नपणा, चावा देतोय, झोल देतोय, घेयाला पटला येणार. दीडशे बोलतोय तो. दीडशे बोलतोय काय? दीडशे चावा खोटं बोलतोय त्याला. मग असे कसे हे शब्द तुम्हाला कुठेच मिळणार नाही बारामती. बारामती भारी आहे का पुणे? बारामतीतलं पाणी पण पुण्यात नाही ते तुम्ही. बारामती इतकी भारी आहे की पुणे पुण्यापेक्षा पण पुण्यात इतकं फिरा नाही. पण बारामतीत गल्ली बोलत फिराय भारी. काय भारी रे तुमच्या बारामतीत? इथं मी आलो काय बघायलाही नाही माझ्याकडे. सगळंच भारी. कुत्री मांजरी पण. कुत्री मांजरी भारी. जेव्हा कधी बारामतीचं नाव निघतं जगात तेव्हा काय म्हणतात लोक? ते पुण्यातलं बारामती का? पुण्यातलं बारामती. रॉंग आहे, रॉंग आहे. तुमची एक मिनिट, तुमची स्वतःची आयडेंटिटी नाहीये. आज सुद्धा बारामती म्हणलं की पुण्यातलं बारामती. जगामध्ये बारामतीचीच ओळख आहे. पुण्यातलं कोणी एवढं ओळखत नाही. विद्येचं माहेरघर असलं तरी बारामतीला सगळीकडे ओळखतात. पुणे सांभाळणारा माणूस बारामतीतून जातो. इथंच आम्ही जिंकतो, इथंच आमचा विजय मिटतो. पुण्याचं एक सांस्कृतिक शहर म्हणून पुणे विद्येचं माहेरघर आहे. तसं खरी इथं बघितलं तर खरी विद्या इथंच आहे ना. डोक्याचा खेळ सगळा इथंच घेऊ. मास्टर माइंड सगळे बारामतीतून असता यार जातात. आमच्या पुण्यामध्ये IT इंडस्ट्री म्हणजे IT हब आहे. तुमच्याकडे काय आणले कोणी? IT हब
कोणी आणले? कोणी आणले? साहेबांनीच आणले. तुमचा अर्थ पण आमच्या मुळे सुधारले. आमच्याकडे तुमच्या सारख्या मुलींना खरेदी करण्यासाठी तुळशी बाग आहे, तुमच्याकडे आहे का? नाही. रिलायन्स मॉलला खूप दशेत चालते आमच्यामध्ये भेटतं. जसं तिथं आहे तसं तिथं पण. आमच्याकडं शनिवार वाड, शनिवार वाड. आमच्याकडे जुनी कचेरी, शेगावची कचेरी. कचेरी म्हणजे कसं, तुमचं पुण्यात मोठ्या मोठ्या इमारती बांधून तुम्ही त्याच्यातनं तहसील कार्यालय चालवता, तसं आम्ही डायरेक्ट जुना वाडा ठेवूनच त्याच्यातूनच पोलीस स्टेशन केलं. पोलीस स्टेशन फिलिंग एकदम महाराजांच्या काळातलं देतो आम्ही काही त्यांना सुद्धा. ठीक आहे, म्हणजे बारामती पुण्यापेक्षा तरी स्वच्छ बारामती. पुण्यात खडकवासलं धरण आहे ते माहिती असेलच, त्यातनं पाणी पुरवठा अख्ख्या पुण्याला होतो. पण ते पाणी वळवून जे काय बारामतीला आणलंय ते का गरज काय? मी म्हणतो काय नद्या आटल्या तिथल्या? हो, नद्या आटल्या. नदी म्हणजे हे जी कारा नदी येते पुरंदर मधून, ती जेजुरी पर्यंत संपते, पुढे ती कारा नदी राहतच नाही. आणि मग पाणी नाही, आता माणसं राहतात तिथं. पुण्यात जशी गरज आहे पाण्याची, मग बारामतीला गरज नाही का पाण्याची? हा जो नळ आहे हा ब्रिटिशांनी बांधलेला भाडगर आहे, आणि त्या भाडगरचं पाणी बारामतीतून जातं. हा त्याच्या स्किल्सकेअर प्रमाणे बारामतीला पाणी येतं. बारामतीच्या लोकसंख्येच्या मानाने बारामतीला पाणी लागेल का नाही? पूर्वी जर तुमच्या गावाची लोकसंख्या 1,000 आहे, आता तिथे 1,00,000 झाली, मग तुम्ही पहिल्या पाणी पुरवठ्यावर पाणी भागेल का? या देशातले अर्धे साखर कारखाने हे बारामतीत आहे, हा का अन्याय करतो? आम्ही छापित नाही का? पण एवढा एवढी खूप येतो. आम्ही स्वभावला गोड आहे ना, त्यामुळे आम्ही मग दुसरं काय पिकवणार नाही. साखर जे असेल तिथं आम्ही तयार. तुझ्यासारखे मारणारे गोड सगळी जगात असू देते. मी खूप गोड आहे. बारामती या नावातच बार आहे, पण तरी पण बाराचे कोण पुणेकर असं लोक म्हणतात, असं का? MH-12 हे आमच्या गाडीला लागत. काय माहिती घेतलं असेल ओढून तुम्ही? आता पुणेकरांना सवय आहे पुढे पुढे करायचे म्हणल्यावर. बारामध्ये घर महागा बसून बारा लावतात. पुणेकर बाराचेच आहेत. पुण्यातले पोर पुरींच्या माग नसते हिंडते, काय काम नाही, गाडी घ्यायची टाटर मारून पुरी. बारामती म्हणलं की पवार साहेब आठवतात. आता मला सांगा, बारामती म्हणलं की पवार साहेब का? बाकीच्या शहरांनी काय घोडं मारलंय? बाकीच्या शहरांचं नाव घेतल्यावर पवार साहेब का नाही आठवत? पवार साहेब ज्या टायमला दिल्लीत मुंबईत असतात त्या टायमला हा बारामतीचा आहे, हा कुठल्या पक्षाचा म्हणतो कधी विचार करत नसतात. कुठल्याही पक्षाचा माणूस गेला त्यांच्याकडं, ती त्यांची माझ्या गावचं आहे या भावनेतनं सेवा करतात. म्हणून प्रत्येक माणसाचा पवार साहेबावर विश्वास आहे. ज्या टायमला साहेबाला माणूस दिल्लीला भेटायला जातं त्या टायमला ते साहेबाच्या डोळ्यामोर राजकारण नसतं, त्याला एकच माहिती असतं हा माझा माणूस आहे आणि त्याचं काम हो. समजा बारामतीच पवार साहेब इथं खासदार होते, तर त्यांनी एकदम सुधारणा केल्यात ना इथं, तशा बाहेर कुठं झालेलं नाही, त्यामुळं लोकांच्या मनात बारामती आहे आणि त्यांच्याविषयी प्रेम आहे, म्हणून बारामती म्हणलं की पवार साहेब. पण मला तेच म्हणायचं की पवार साहेब सगळ्यांचे आहेत, पण बारामतीचे पवार साहेब असं काम ओळख? बारामती त्या गावचं मनुष्य त्याच गावून सांगणार का नाही? तुमचं तुम्ही आडनाव बदलून सांगताल का सासरवाडीचं? नाही नाही, तुमचं जर आडनाव काय असेल तर तुम्ही शास्त्र श्रीमंत म्हणता का मी हे म्हणून? मग शरद पवार बारामतीचे असले, मोरूपंतांची गा बारामती आहे, इथे विद्वान होऊन गेलेले तर त्यांचे जे केले विद्वान आहेत. एवढं सगळं बारामतीत आहे, पण अशी कुठली गोष्ट आहे की जी बारामतीत अजूनही नाही आणि ती व्हायला पाहिजे असं एक बारामतीकर म्हणून तुम्हाला वाटतं? बारामतीत नाही, डीमार्ट व्हायला पाहिजे. पर्यटन स्थळ नाही आहे बारामतीत महत्वाचे म्हणजे, त्यामुळं खंत वाटते की बारामतीत फिरायला काय नाही आहे, तेवढीच खंत आहे. ऑब्व्हियसली जे पुण्यामध्ये आहे ना, म्हणजे एक कपल लोकांसाठी सेफ पॉईंट किंवा ओके ते दोघं कुठे बसलेले असतील तर दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या मुलांचा अधिकार येणार नाही, कारण का ते एकावरती क्रेडिट येऊ शकतं सगळं, त्याच्यामुळे इथं ते पर्सनल त्या कपल लोकांसाठी एक चांगला पॉईंट व्हायला पाहिजे. ताई सिंगल आहे, ताई सिंगल. तसे बदल काही वाटत नाहीत मला, आहे तेच चांगले. चांगलं आहे सगळं, रस्ते पाणी शेती. पाण्याचं बोलूच ना, 24 तास पाणी हो, पुण्याला नसेल.
या ठिकाणी माझ्या तोंडचं पाणी पळालंय, त्यामुळे मी इकडे थांबतो. पाणी द्या ना बाटली, पाणी द्या त्यांना आपलं बारामतीच. असे थँक्यू. बाय. तर मंडळी, बारामतीकरांची हवा सिनेरी इथला विषय जगात भरी. कसं वाटलं तुम्हाला हे बारामतीकरांचं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं हे बारामती गाव, हे आम्हाला लगेच कमेंट बॉक्समधनं कळवा. महाराष्ट्र दौरा हा हॅशटॅग वापरून तुम्ही तुमची कमेंट लिहायला विसरू नका. त्याच्यामध्ये पुढचं शहर गाव कुठलं असावं हे पण लिहा. वैचारिक किडा नावाचं आमचं एक नवीन चॅनल सुरू झालं, त्याला पण लगेच सबस्क्राईब करा, टी शर्ट घेऊन टाका आणि 50,000 लाईक्सचा पाऊस या व्हिडिओवर पाडून टाका. मी येतो.